एक ब्रेकिंग न्यूज पाहिली का सिल्लोडमध्ये पोलिसांनी आदित्य ठाकरेंची सभाची परवानगी नाकारली अशी अफवा पसरवण्याचा काम काही लोक करू लागले। सिल्लोड पोलिसांनी त्यांना ज्या ठिकाणी डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांची सभा 31 तारखेची परवानगी दिलेली आहे ती सोडून सिल्लोड शहरामध्ये कुठेही सभा घेण्यास कोणत्याही नगरपालिकेने लिहून दिलं, पोलिसने लेखी दिलं, परंतु ही सभा जे करू जे आता मला जे वाटतोय असं का ती ज्या जागेवर मागू लागले ती जागेवर आमची सभा आहे, आमच्या सभेला खेळून 15 फुटावर दुसरी सभा तर होऊ शकत नाही की आमच्याकडे 50,000 लोक राहतील, त्यांच्याकडे 500 लोक राहतील, आता 500 लोक 50,000 समोर काय हे करतील। मला तर एक त्यांना विनंती करायची आहे का तुम्ही पोलिसाच्या नावाने रिकामचोट रणछोडदास बनू नका, पोलिसाची बदनामी करून। तुम्हाला ज्या ठिकाणी सभा घ्यायची आहे तुम्हाला स्टेज नसला तर स्टेज देतो, मंडप नसला तर मंडप देतो, त्या ठिकाणी तुम्हाला माईक नसला तर माईकचीही व्यवस्था करून देतो, परंतु सिल्लोडमध्ये त्यांची सभा व्हावी। डॉक्टर श्रीकांत शिंदे जे आहे हे आज मुलुक मैदानी तोफ आहे आणि मला खरं वाटतं की ते मुख्यमंत्र्याला चॅलेंज करतात आणि जो माणूस मुख्यमंत्र्याला चॅलेंज करतो तो त्यांच्या मुलासमोर बी लढू शकत नाही तर काय त्याला रणछोडदास म्हणावं लागेल। मला परत एकदा आपल्या माध्यमातून क्लिअरफिकेशन द्यायचं आहे का नगरपालिका सिल्लोड आणि पोलीस स्टेशनने स्पष्ट सांगितलेलं आहे का ज्या ठिकाणी डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांची सभा होऊ लागली ती सभाच्या ठिकाण सोडून शहरामध्ये ज्या ठिकाणी त्यांना परवानगी लागतील त्या ठिकाणी त्यांना परवानगी देण्यात येईल आणि नाही तर मग रणछोडदास बनावा लागेल। एक तर विजय प्राप्त करावं किंवा वीरगतीला प्राप्त व्हावं। मी पहिल्यांदा एखादा पुढारी बघू लागलं का तो रणछोडदास बनतोय हे मला एक चांगलं वाटत नाही, परंतु फक्त पोलिसाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका। आजही मी आताही ओपन सर्वांच्या समोर सांगू लागलो का त्यांना ज्या ठिकाणी जागा पाहिजे त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्यात येईल आणि फार जास्त झालं तर मी डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबाची परवानगी घेऊन आमच्या स्टेजवर त्यांचं भाषण झाल्यानंतर यांची इच्छा असेल कुठं नाही मिळत असेल तर आमच्याच पब्लिकमध्ये येऊन तुम्हाला काय बोलायचं तेही बोला मला। हे जे मी बोलू लागलो मी सुरुवातीपासून बोलतोय का हे सभा घेण्यासाठी हिंमत लागते, सभा घेण्यासाठी लोक लागतात, सभा घेण्यासाठी समर्थक लागतात आणि सिल्लोडमध्ये त्यांचे समर्थक किती मला पूर्ण त्याची जाणीव आहे। हे सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये कोणीही काही टरार्या मारल्या तर त्याचे काय परिणाम होतात हे मी माझ्या गेल्या 42 वर्षाच्या राजकारणामध्ये पाहिलेले। मला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्यांना परत एकदा विनंती करायची की तुम्हाला सिल्लोड शहरामध्ये ज्या ठिकाणी परवानगी लागली त्या ठिकाणी देऊ, नसलं तर आमची सभा आम्ही दुसरीकडे घेऊ, नाही तर मग पर्याय एकच आमची सभा दुसरीकडे घेऊन आमचा स्टेज आमचा मंडप आम्ही लावलेला पूर्ण त्यांना देऊन टाकू, परंतु सभा व्हायला पाहिजे। दोन्हीही लोकांची सभा पहिले एकदा झाली, आपण पाहिलं BKC वर आदरणीय सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांची सभा झाली आणि त्यांची सालाबादप्रमाणे ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी उद्धवजींची झाली, दोघंही सभा मुंबईच्या पाहिल्या। आता दोघांचेही मुलं योगायोगाने सिल्लोडमध्ये येऊ लागले, यांचाही एक जो मॅच आहे तो तरुणांसोबत जी हजारो तरुण आज आमच्या आदरणीय श्रीकांत शिंदे साहेबाची वाट बघताय आमच्या मतदारसंघामध्ये ते पहिल्यांदाच माझ्या मतदारसंघामध्ये येऊ लागले, तो उत्सुकता जास्त आहे।